गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आज आपण थोडं तत्वज्ञानाकडे वळूया. आपण जीवन जगत असताना बरेच लोक हे विसरतात की जीवन याचा अर्थ काय आणि ते कसं जगायचं असतं. बहुसंख्य लोक म्हणतात आम्ही जीवन जगतो आहे कारण मरत नाही आहे म्हणून जगतो आहे. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? लाईफ इज व्हेरी प्रेशियस गिफ्ट. लाईफचं स्पेलिंग आहे LIFE, पण अनेक लोक ते इतकं मोनोटोनस केलं. लाईफ शब्द जर पुढे मागे केला तर फाईल तयार होते, त्याला इंग्लिशमध्ये ॲनाग्राम्स म्हणतात. तो शब्द पुढे मागे. लाईफ इज द मोस्ट ब्युटिफुल गिफ्ट ऑफ गॉड, कारण आपल्याला चैतन्य, आपल्याला बुद्धी. म्हणून मला असं वाटतं की माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर, आता माणूस म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री हे दोन्ही आलेले, मेल आणि फिमेल. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण आपल्या जीवनाचे दोन तीन भाग करावे. जीवनातला पहिला भाग पर्सनल लाईफ. आपलं लाईफ पर्सनल याचा अर्थ काय? आपलं व्यक्तिगत जीवन कसं पाहिजे? तर व्यक्तिगत जीवन आपलं इट शुड बी हेल्थी आउटसाईड अँड इनसाईड. आतून आणि बाहेरून आपण अतिशय सुदृढ पाहिजे, हेल्थी पाहिजे. मग त्याच्यासाठी काही सेट ऑफ व्हॅल्यूज, काही एथिक्स आपण आपल्या जीवनात पाळले पाहिजे. व्यक्तिगत जीवन हे स्वच्छ, निर्मळ, निष्कलंक, आनंददायी आणि शांतिमय, निरामय पाहिजे, तरच आपण आनंद उपभोगू शकू. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपल्या इष्टदेवताचं पूजन किमान 5-10 मिनटं केलं पाहिजे. एक, आहार व्यवस्थित घेतला पाहिजे, सात्विक आहार घेतला पाहिजे. आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्यांना रोज 24 तासामध्ये वेळ दिला पाहिजे. म्हणून वी मस्ट पेअर सम टाईम फॉर हॉबीज अँड इंटरेस्ट. मला वाचन करण्यात इंटरेस्ट आहे, तर भले मी प्रवासाला जात असेल पण त्याबरोबर वपू काळे मला आवडतात, मला पु ल देशपांडे आवडतात, मला रणजित देसाई आवडतात, तर मी त्यांचं पुस्तक घेतलं पाहिजे आणि ते पुस्तक वेळ मिळाला की वाचलं पाहिजे. मी छंद जोपासले पाहिजे. म्हणून व्यक्तिगत जीवनात इष्टदेवतेची 1-5 मिनिटाची प्रार्थना, ती तुम्हाला बल देते. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपले छंद आपण जोपासले पाहिजे. कोणाला गाणं म्हणायची आवड असेल त्यांनी गाणं म्हटलं पाहिजे. डान्सिंगची आवड असेल नृत्याचे वर्ग लावले पाहिजे. संभाषण आवडत असेल तर विनोदी आणि कोणाचं मन दुखणार नाही अशा प्रकारचे संभाषण आपल्या मित्रांमध्ये केले पाहिजे. म्हणजे व्यक्तिगत जीवन अतिशय संपन्न पाहिजे. कुटुंबामध्ये सकाळ किंवा संध्याकाळपैकी एकदा तरी सगळ्यांनी एकत्र जेवलं पाहिजे. असं नाही की जो येतो तो जेवतो, असं नाही. एक तर संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र जेवलं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे. बाबा रे कॉलेजला काय घडलं, लहान मुलं नातूबंधू असतील शाळेत काय घडलं, बाबाही सांगतील की आज आमच्या ऑफिसला असं घडलं, आई काही गमती जमती सांगतील. तर दिस इज पर्सनल लाईफ. जगलं पाहिजे हो, जगलं पाहिजे. म्हणून इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत, एक्झिस्टिंग आणि लिव्हिंग. ज्यावेळेला तुम्ही ओतप्रोत जगतात यू आर लिव्हिंग. पण आता खुर्ची उभी आहे ती कायम उभी राहील 50 वर्ष, इट इज एक्झिस्टिंग. पलंग आपल्या जागी आहे, पुस्तक टेबलावर आहे, तसंच राहील तुम्ही हलवलं नाही तर. इट इज एक्झिस्टिंग. तर बरीच माणसं असं मॅकॅनिकली दे आर एक्झिस्टिंग, दे आर नॉट लिव्हिंग. म्हणून आपलं तत्वज्ञान असं म्हणतं की जीवन जगलं पाहिजे. वेदांची घोषणा आहे, जीवेत शरदः शतम, मुदामी शरदः शतम, जीवामी शरदः शतम. चला 100 वर्ष जगूया, चला 100 वर्ष आनंद उपभोगूया, चला 100 वर्ष मजा मजा करूया. मजा मजा म्हणजे दारू पिणे नाही, स्मोकिंग नाही, मजा करणे याचा अर्थ सात्विक आनंद. काव्यशास्त्र विनोदानी कालोगच्छती धीमताम. बुद्धिमान माणसांचा काळ हा विनोद सांगण्यात, मनोरंजनामध्ये जातो. आणि मुढा हा कलहेनं जवा. आणि मूर्खांचा काळ हा भांडणामध्ये जातो. म्हणून भांडणं करायची नाही. हे झालं व्यक्तिगत जीवन. दुसरं आलं सोशल जीवन. आपण आपलं पोट भरत असताना, उदर भरणम करत असताना, उदरनिर्वाह करत असताना समाजाचं आपण देणं लागतो. आता समाज म्हणजे केवळ आपला समाज नाही, ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाची तर सेवा करा, पण आजूबाजूला जे आपल्या राहतात त्यांची देखील आपण काळजी केली पाहिजे. म्हणून एक सोशल अँगल पाहिजे. एखादी गोष्ट करताना ही समाजासाठी चांगली आहे का नाही मग ती करायला नको, हे सामाजिक भान आपण जपलं पाहिजे.
आपल्या जवळचे मित्र असतील, शेजारी असतील, इव्हन अनोळखी असतील, आपल्याकडे बऱ्यापैकी पैसा असेल, गरजू माणसांना पैशांची मदत करा. आपल्याकडे खूप अन्नदान असेल, अन्नदान करा. आपल्याकडे ज्ञान असेल तर ज्ञान आजूबाजूच्या आपल्या लोकांना द्या. आपले विचार, आपलं परसेप्शन क्लिअर असेल तर जी माणसं गोंधळलेली आहेत त्यांना त्यांच्या त्या गोंधळातून बाहेर काढा. कारण सगळं जग असं गोंधळलेलं आहे. म्हणून सामाजिक बांधिलकी आपली की कन्फ्यूज लोकांना अधिक कन्फ्यूज नका करू, त्यांना फ्यूज नका करू, त्यांना बाहेर काढा त्यांच्या भ्रमातून. बऱ्याचदा आपण माणूस म्हणून जगत नाही हो. जगी वासुदेवन ज्यांना सद्गुरू म्हणतात ते असं म्हणतात, व्हॉट इज ह्युमन बीईंग, एव्हरी पर्सन इज ए बंडल ऑफ थॉट्स, प्रेजुडायसेस, आयडियाज अँड नोशन्स अँड इमोशन्स. प्रत्येक मनुष्य आपल्या आपल्या विचारांनी बांधला गेला, आपल्या आपल्या मत्सर असूयाने बांधला गेला, आपल्या आपल्या कल्पनेच्या जगात वावरतो, त्याला काहीच कळत नाही आजूबाजूला काय चाललं आहे. ते म्हणतात, एव्हरी ह्युमन बीईंग इज युनिक बिकॉज इट्स अ पीस ऑफ लाईफ. माझ्या आवडीनिवडी काय मी त्या पाहायला पाहिजे. माझे जे मित्र माझ्या बालपणचे आहेत त्यांना आठवड्यातून एकदा भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी सुखदुःखाच्या गप्पा केल्या पाहिजे, समाजाचं ऋण फेडलं पाहिजे, समाजाला मदत केली पाहिजे. आता मदत ही नाही मी पैशांनीच होते असं नाही, तर चुकीचे कोणी विचार करत असेल तर त्यांना ते विचार सांगा की दिस इज नॉट अ गुड थॉट प्रोसेस. त्यांचे विचार बदलावा. कोणाशी तुलना करायची नाही. आपण आपले मस्ती में रहने का, खुश रहने का. इसलिए हिंदी में कहते हैं खुशी की खुराक. समाजामध्ये आनंदी राहिलं पाहिजे, आपल्यापासून कोणालाच त्रास नको. वी शूड बिकम द सोर्स ऑफ जॉय अँड एंटरटेनमेंट फॉर अदर्स. हे झालं आपलं सामाजिक डोमेन. तर समाजामध्ये आपण असं जगलं पाहिजे. उरलेले डोमेन आपण पुढच्या भागात बघूया. नमस्कार.